है गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र नगर परिषदच्या ऑफिशियल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर आय होप गाइज की तुम्ही सर्वांनी आपापल्या रिस्पॉन्स शीट चेकआउट केलेल्या असतील। जर अजूनही तुम्ही रिस्पॉन्स शीट चेक केलेल्या नसतील तर त्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत। त्याच पद्धतीने कधीपर्यंत आपला रिझल्ट लागू शकतो याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालयाची ही ऑफिशियल वेबसाइट आहे। यावरती जर का तुम्ही खाली स्क्रॉल केला तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क परीक्षा 2023 रिस्पॉन्स शीटची लिंक जी आहे ती इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जर का तुम्ही यावर क्लिक केलं तर तुमच्या समोर काही अशा पद्धतीने एक कंप्लीट इंटरफेस PDF जी आहे ती ओपन होणार आहे। या PDF मध्ये लॉग इन लिंकची जी ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे, ही लिंक जी आहे ही तुम्ही एकतर कॉपी करू शकतात किंवा डायरेक्टली यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमची जी यूजर ID आहे ती फिलअप करायची आहे, त्याचबरोबरच पासवर्ड फिलअप करायचा आहे। यानंतर जो कॅप्चा तुम्हाला देण्यात आलेला आहे या कॅप्चाला फिलअप केल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे। संपूर्ण ही जी प्रोसिजर आहे ही केल्यानंतर तुम्हाला ॲक्शन टॅबवर काही अशाच पद्धतीने एक छोटं आयचं आयकन दिसणार आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात। रिस्पॉन्स शीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व मार्क्स जे आहेत पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे चेकआउट करून घ्यायचे आहेत। ज्यांची रिस्पॉन्स शीट दिसत नाही आहे किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा परीक्षार्थ्यांना परत 1-2 ट्राय करायचं आहे, जेणेकरून ॲक्शन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती इझिली अवेलेबल होऊन जाणार आहे। तर त्याच पद्धतीने गाईज, आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे, कारण की रिस्पॉन्स शीट रिलीज झालेल्या आहेत, तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहेत हे कळालेले आहेत, परंतु आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे, कशा पद्धतीने पुढील अपडेट्स येणार आहेत किंवा रिझल्ट लागण्याची कितपत शक्यता आहे याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत। तर गाईज, तुम्ही पाहू शकता ही नगर परिषद प्रशासन संचालनालयाची महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गटक परीक्षेसाठीची ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। यामध्ये संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे की कशा पद्धतीने तुमच्या एक्झाम होणार आहेत आणि कशा पद्धतीने रिझल्ट जे आहे यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे। तर गाईज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी नगर परिषदेची परीक्षा झालेली होती, कर निर्धारण अशा विविध संवर्गाची परीक्षा यामधून कंडक्ट करण्यात आलेली होती, तर ही परीक्षा नेहमीप्रमाणे 2 पेपर घेऊन झालेली आहे। 2 पेपर झालेले आहेत, यामध्ये पेपर क्रमांक 1 तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर 60 विचारण्यात आलेले होते। हे 60 120 गुणांसाठीचे होते। त्याचप्रमाणे पेपर क्रमांक 2 जो आहे हा संबंधित संवर्गाच्या आवश्यक असणारे जे विशेष ज्ञान आहे किंवा विशेष ज्ञानाशी संबंधित काही तुम्हाला 40 विचारण्यात आलेले होते आणि हे 40 80 होते। एकूण या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला कितपत मार्क असायला हवे जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्क लिस्टची किंवा रिझल्टची वाट पाहू शकणार आहात। तर गाईज, इथे त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपरांची परीक्षा ही एकत्र एकाच वेळी घेण्यात आलेली होती। या पेपर क्रमांक 1 किमान परीक्षार्थ्याला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे आणि पेपर क्रमांक 1 जर का त्यांना 45% गुण असतील तर अशाच परीक्षार्थ्यांचा पेपर क्रमांक 2 जो आहे हा तपासण्यात येणार आहे। जर का तुम्हाला पेपर क्रमांक 1 45% कमी गुण आहेत तर तुमचा पेपर क्रमांक 2 जो आहे हा चेकसुद्धा केला जाणार नाही, फक्त पहिला पेपरच तुमचा चेक होणार आहे। जर का पेपर क्रमांक 1 तुम्हाला 45% जास्त गुण असतील तरच तुमचा पेपर क्रमांक 2 जो आहे हा तपासण्यात येणार आहे। तसेच पेपर क्रमांक 2 सुद्धा परीक्षार्थ्याने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे। वरीलप्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे तरच अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीमध्ये समावेश मिळणार आहे। जर का 45% कमी गुण असतील दोन्ही पेपरमध्ये, एका पेपरमध्ये जर का 45% कमी गुण असतील तर दुसरा पेपर तुमचा चेकच होणार नाही आणि दोन्ही पेपरमध्ये 45% गुण तुम्हाला असतील तरीसुद्धा तुमचं नाव हे गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकते, परंतु
जी पुढील अपडेट असणार आहे ती कट ऑफवर असणार आहे. जर तुम्हाला 45%पेक्षा जास्त गुण आहेत दोन्ही पेपरमध्ये तर तुम्ही तुमच्या रिझल्टची प्रतीक्षा नक्कीच करू शकता, कारण की त्यानंतर तुम्हाला तुमचं सिलेक्शनसुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण की गाईज 45%पेक्षा जास्त गुण असणे हे सर्वात महत्त्वाची आवश्यकता आहे. तर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की 45%पेक्षा कमी गुण आहेत आणि काही जागा ज्या आहेत त्या रिक्त राहत आहेत, तरीसुद्धा 45%पेक्षा कमी गुण ज्या उमेदवारांना प्राप्त आहेत अशा उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीमध्ये निवड सूचीमध्ये किंवा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. अशा ज्या जागा असणार आहेत ह्या रिक्त असतील, परंतु 45%पेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना तिथे ग्राह्य धरल्या जाणार नाही. म्हणून इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे कमीत कमी 45% गुण असायलाच हवे. जर का तुमच्याकडे असतील तर गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. जी रिस्पॉन्स शीट 1 आहे ती रिलीज झालेली आहे. यानंतर ऑब्जेक्शन्स घेण्यात येतील. परीक्षार्थी विविध प्रश्नांवर विविध उत्तरांवर ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्यानंतर ऑब्जेक्शननंतर रिस्पॉन्स शीट 2 जी आहे ही रिलीज केली जाईल. रिस्पॉन्स शीट 2 रिलीज झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळू शकतो. रिझल्ट कधीही रिलीज केला जाऊ शकतो, परंतु त्या अगोदर रिस्पॉन्स शीट 2 जी आहे ही रिलीज करण्यात येईल. कारण की फर्स्टमध्ये जे काही परीक्षार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्यावर विचार विनिमय होतील आणि जर का ते प्रश्न किंवा उत्तरे बरोबर असतील तर त्यानुसार त्या परीक्षार्थ्यासोबत सर्वच परीक्षार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरांचे जे मार्क्स आहेत ते मिळू शकतात. त्यामुळे रिस्पॉन्स शीट 2 एकतर तुमचे मार्क्स वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात, परंतु रिस्पॉन्स शीट 2 ही नक्कीच रिलीज होईल आणि त्यानंतरच आपल्याला रिझल्ट पाहण्यास मिळू शकतो. रिस्पॉन्स शीट 2 ही कमीत कमी 2 ते 3 वीक्स नंतर रिलीज केल्या जाऊ शकते, कारण की ऑब्जेक्शनसाठी काही कालावधी देण्यात येईल आणि त्यानंतरच आपण आपल्या रिस्पॉन्स शीट 2 वाट पाहू शकणार आहोत. तर गाईज अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि होपफुली या एक्झाम्सचे जे काही रिझल्ट आहे हे पुढील वर्षामध्येच रिलीज केल्या जाऊ शकतात. एकतर फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला महाराष्ट्र नगर परिषदेचे सर्व रिझल्ट पाहण्यास मिळू शकतात. तर त्यामुळे गाईज ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे आपल्या रिस्पॉन्स शीटबाबतची. आय होप की तुम्ही सर्वांनी तुमचे मार्क्स जे आहे ते चेकआउट केलेले असतील. जर कोणी अजूनही चेकआउट केलेले नसतील तर लवकरात लवकर चेक करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून सर्वांना तुमचे मार्क्स कळणार आहेत की एकूण तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि कधीपर्यंत कट ऑफसुद्धा जाण्याची शक्यता आहे. तर गाईज अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल.